श्रीमती श्रद्धा नार्वेकर विरारला त्या राहत होत्या, त्यांच्या बरोबर त्यांना सांगतो की त्यांनी काही बोला. नमस्कार. व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि इथे जमलेले उपस्थित असलेले समस्त हितचिंतक, आज दुसऱ्यांदा मला आपल्यासमोर बोलण्याची संधी मिळाली आहे आणि ती संधी आजच्या कार्यक्रमाचं उत्सवमूर्ती श्रीयुत संजय यांच्यामुळे मला मिळाली आहे, म्हणून प्रथमत त्यांचे आभार. त्यांनी मला मनोगत व्यक्त करायला सांगितलं, पण मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मला आवर्जून आज दोन व्यक्तींचा उल्लेख करावासा वाटतोय. सगळ्यात पहिला उल्लेख मी करणार आहे श्रीयुत संजय शेट्टे यांची आई. बऱ्याच जणांना ती आई माहिती आहे, आज आपल्यासमोर ती बसली आहे, आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना ही एक गोष्ट माहिती असेल की मृगम म्हणजे हरिण, त्याच्या नाभीमध्ये कस्तुरी दडलेली असते आणि त्या कस्तुरीचा सुगंध अगदी दूरवर पसरलेला असतो आणि ते हरिण भेदक नजरेनं तो सुगंध कुठून येतोय म्हणून सैरावैरा पळत राहत त्या सुगंधाचा शोध घेत. त्या हरणाला कधीच कळलं नाही हो की हा सुगंध माझ्या नाभीमध्ये दडलेल्या कस्तुरीचा आहे. कदाचित त्यावेळेस आपल्यासारख्या माणसाने कोणी सांगितलं नसावं. मी ही उपमा का दिली ह्याचं तात्पर्य असं आहे की त्या माऊलीला कळलंच नाही की ही कस्तुरी माझ्या नाभीतली होतीये आणि संजयच्या रूपाने ही कस्तुरी आम्हाला गवसलीये, कारण त्यांची लेखणी आज सुगंधाच्या रूपाने प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक घरात पोचलीये. त्याबद्दल संजय तुमच्या आईचं प्रथम आभार, कारण त्या माऊलीने तुमच्यासारख्या कस्तुरीला जन्म दिलाय. दुसरं धन्यवाद. माऊलीच्या डोळ्यात मला पाणी आणायचं नव्हतं, पण मला हे आज मी बोलले नसते तर राहून गेलं असतं, कारण तिच्यामुळे हे रत्न आपल्याला गवसलंय. दुसरी व्यक्तीचं मी नाव नाही घेणार, पण मी जिच्याबद्दल बोलणार आहे ते तुम्हाला लगेचच कळेल. आतापर्यंत आपण अनेक हिरे, त्याचे पैलू, त्याला पाडणारे कारागिरी, उपमा, अनेकदा आपण हिऱ्याच्या उपमा दिल्या येतो. हिरा कधी चमकतो हे आपल्यालाही माहितीये, त्याच्या अनेक पैलू जेव्हा पाडले जातात तेव्हा तो हिरा चमकतो. ते पैलू पाडणारा तो कारागीर, त्याचं ते कौशल्य असतं हे मान्य आहे, पण त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन, हिरा जेव्हा चमकतो जेव्हा त्या हिराला कोंदण लाभतं आणि त्या कोंदणामुळे हिऱ्याचं ते जे पैलूचं प्रकाशन असतं ते जास्त विलोभनीय वाटतं. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की ते कोंदण कोण असेल, तर संजय शेट्टे यांची पत्नी सिद्धी. सिद्धीच्या रूपाने एक वेगळं कोंदण संजयच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंना लाभलंय, म्हणून ते जास्त प्रकाशित झालेलं आहे. आत्ता मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. बोलण्यासारखे खूप आहे, पण आपल्याला आत्ताच त्यांनी सांगितलंय, मिनटं ठरवून दिली आहेत नकळत, त्यामुळे मला असं बांधावं लागलंय की आता ह्यांच्याबद्दल काय बोलायचंय मोजकं. पण मात्र मी सुरुवातीलाच सांगते की 2 वर्ष, मला वाटतं 4 वर्ष, 2012 त्यांचं बाकी ईश्वरी इच्छा या पुस्तकाचा प्रकाशन आला, हेच पाहुणे, हेच व्यासपीठ आणि आपण सगळे, हेच किंबहुना युवा पिढी आज जास्त दिसते, कारण इंग्लिश पुस्तकाची आवृत्तीचं प्रकाशन त्यांचं होतंय आणि मराठी पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांचा जो प्रचंड भरघोस प्रतिसाद मिळाला, त्यानंतर त्यांच्या डोक्यात क्लिक झालं की त्याचं आपण भाषांतर करावं आणि त्यांच्या वहिनीने त्यांना अतिशय चांगलं सहकार्य त्या पुस्तकासाठी केलंय. आज त्या इथे बसल्याच आहेत, त्यांच्याबद्दल नंतर पुढे भरपूर कोण कोण सांगणार आहेत. पण मी ज्यावेळेस त्यांनी ही कल्पना सांगितली की मीनाताई की मी ना ह्याचं इंग्लिश आवृत्ती काढणार आहे, त्यामुळे ना मला असं धाडसी त्यांच्या ह्या विचारांचं कौतुक वाटलं. का धाडसी विचार मी म्हणते माहितीये का, कारण एकतर हे इंटरनेटचं माध्यम आहे हो, आता मोबाईल सारखं एक चुटकी म्हणजे अगदी बटन ऑन केलं की चुटकी सरसे अनेक माध्यमातून आपल्याला हवी ती इन्फॉर्मेशन पटकन मिळते आणि त्यामध्ये संजय सांगतायत की मी आता इंग्रजी आवृत्ती पुस्तकाच्या रूपाने, की जे पुस्तक आजकाल मुलांना नाही विशेष हातात घ्यायला आवडत
त्यांना फक्त मोबाईल आवडतो कारण ते पटकन एका सेकंदात सगळं त्यांना मिळतंय. पण त्याच्याही पुढे मग मी विचार केला, कदाचित तो त्यांच्या मनातही असेल की त्यांच्या मनात असं असेल किती इंटरनेटचं माध्यम असू दे, पण चुकून जरी तो बटन डिलीटच्या बटनावर आपला हात गेला तर ती इन्फॉर्मेशन एका सेकंदात गायब होईल, मग त्याचा उपयोग काय. पण पुस्तक हे असं माध्यम आहे की तुम्हाला कधी हवं तेव्हा हवं त्यावेळेला हवं तेवढ्या वेळेला त्याच्यातली माहिती तुम्ही तुमच्यापाशी गोळा करू शकता, कारण ते पुस्तक आपली कधीच साथ सोडत नाहीये. आणि म्हणून त्यांच्या या धाडसी निर्णयाचं कौतुकही वाटलं आणि त्यांना सांगितलं नाही जरूर करा तुम्ही. तर त्यांची लेखणी तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याबद्दल मी काही वेगळं बोलणार नाहीये. आज त्यांचं कौतुक पुस्तकाच्या रूपाने होणार आहे, पण त्या पलीकडे जाऊन ते माझे सख्खे शेजारी होते एका काळच्या विरारच्या वास्तव्यामध्ये. मला वाटतं विरारची जी घरं आम्हाला दिली होती ते सुद्धा बिल्डर देशमुख साहेब इकडे बसलेले आहेत. आणि 1990 साली त्यांचं हे प्रोजेक्ट सुरू झालं होतं. आणखीन संजय तिकडे सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होते आणि त्यांनी मला हा तो फ्लॅट दिला होता. आणि ते स्वतः 1993 साली तिथे राहायला आले, ते 1998 पर्यंत तिथे होतं. पण हे 5 वर्ष जी होती ना आमची मंतरलेली होती. मंतरलेली का म्हणते कारण आज जवळजवळ 2016 साल उजाडलं, पण आमचे ऋणानुबंध तेच राहिले. आणि ह्याच्या पाठीमागे ही त्यांची स्फूर्ती, त्यांचे मार्गदर्शन, त्यांचं प्रोत्साहन, त्यांचं कम्युनिकेट करणं हे ते कारणीभूत होतं. कारण अजूनही आमचे ऋणानुबंध अजिबात तुटलेले नाहीयेत, ती मैत्री आम्ही अशीच जपत राहिली आहे. आणि विरारचं मी वास्तव्याचे मंतरलेले दिवस यासाठी म्हणते की ते जेव्हा तिथे राहायला आले तेव्हा आम्ही अगदी मोजून 8 कुटुंब होती. देशमुख साहेब साक्षीदार आहेत त्याचे. आणि त्या 8 कुटुंबामधले 15 बिल्डिंगचं प्रोजेक्ट होणार होतं. आणि त्याच्यामध्ये एकतर सगळ्यांचीच वय ही सारखी होती, आमचे नातेवाईक त्या विरारपासून जवळजवळ 1.5 तासाच्या अंतरावर होते. मग आणि त्यातून आम्ही सगळे सर्व्हिसवाले, म्हणजे आमचं भेटणं कधी व्हायचं तर संध्याकाळी किंवा शनिवार संध्याकाळी ही आमच्यासाठी एक खास असायची, रविवारी सुट्टी आहे म्हणून. मग ही जी चार आमची जी 8 कुटुंब होती ती आम्ही एकमेकांमध्ये नाती शोधायचं. आपले आई वडील हेच आहे, आपली बहीण भावंड सुद्धा हीच आहे, त्यांची मुलं ही सुद्धा आमचीच आहेत. आणि असं हे सगळं करता करता आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, आमचे घरगुती समारंभ असू दे, मुलांचे वाढदिवस असू दे, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असू दे, आमच्या पिकनिक असू दे, आमचे इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असले की आम्ही आवर्जून संजय भाऊ ना हाक मारायचो. त्या आमच्या वास्तव्यातल्या इकडे विनायक शिरोडकर सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर ते सुद्धा इकडे साक्षीदार आहेत की आमचे हे मंत्रलेले दिवस कशा प्रकारचे होते. तर व्यक्ती म्हणून जसं आपण म्हणतो ना की सागराच्या किनाऱ्यावर उभं राहून आपल्याला काही कळत नाही हो ते त्या सागरामध्ये काय आणि कितपत लपलंय, त्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीच्या जवळ जावं लागतं. ती ही अशी एक हरहुन्नरी व्यक्ती, ज्यावेळेस 5 वर्षांनी बोरोलीला जायचं म्हटलं त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. कारण हे आमचं कुठेतरी थांबतंय की काय असं वाटलं होतं, पण त्यांनी थांबू नाही दिलं. कारण प्रत्येक वेळेला ते आम्हाला मार्गदर्शन करत होते, नाही हे तुम्ही पुढे चालू ठेवा. इनफॅक्ट आमची 10वी सत्यनारायण पूजा होती तेव्हा या आजी माझी सगळ्यांनाच आम्ही आमंत्रित केलं होतं आणि ही लोक आमच्याकडे अगदी आवर्जून आली होती. त्याच्यात शिरोडकर होते, संजय होते, अगदी सहकुटुंब ते लोक आले होते. आणि त्यावेळी त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं की कारण 10 वर्षांनी पण आम्हाला पुन्हा इकडे आमंत्रित केलंय. खरं म्हणजे हे विषयांतर होईल आजच्या विषयाला, पण ही व्यक्ती म्हणून किती आकर्षित असेल हे आजच्या ह्या समुदायावरनं कळलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांना मी आता त्यांच्या लेखणीसाठी सदिच्छा तर देतेच आहे, कारण त्यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे, त्यांची स्वप्नही भरपूर आहे.